परिपूर्ण सत्य। नमस्कार, आवाज न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत। मी आकाश भोसले। खरं तर राज्यभर कोरोना रुग्णांची संख्या ही आता झपाट्याने वाढताना दिसते। आपण पाहिलं की बारामतीमध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते, मात्र आता बारामतीत पवारांनी बारामती पॅटर्न राबवलेला आहे। तो बारामती पॅटर्न काय सांगतायत पुणे ग्रामीणचे एसपी संदीप पाटील, ऐकूयात। बारामतीमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी काही कोरोना पॉझिटिव्ह केसेस सापडल्यानंतर इथं बारामती नगरपालिका प्रशासन आणि बाकी सर्व प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी मिळून खूप चांगलं कोऑर्डिनेशन ठेवलेलं आहे आणि त्यातून लॉकडाऊन अतिशय इफेक्टिव्हलीपणे इम्प्लिमेंट केलं जात आहे। गेल्या 10 दिवसामध्ये जवळपास लॉकडाऊन व्हायोलेशनच्या 400 केसेस झालेल्या आहेत आणि 100 पेक्षा जास्त मोटरसायकल सीज झालेल्या आहेत। ॲट द सेम टाईम लोकांना कोणता त्रास होणार नाही याच्यासाठी खूप चांगल्या संकल्पना एक नवीन बारामती पॅटर्न इथल्या प्रशासनाने सेटअप केलेला आहे आणि जे पोलीस व्हॉलंटियर्स म्हणजे जे पोलीस आहेत त्यांच्यावर व्हॉलंटियर्स इसेन्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी सर्व वॉर्डमध्ये नेमण्यात आलेले आहेत। आमचे DYSP ॲडिशनल SP यांनी ही अतिशय चांगली कन्सेप्ट इथं राबवत आहेत आणि त्यातून निश्चित लॉकडाऊनमध्ये लोकांचं आयुष्य सुकर होईल। माझी लोकांना हीच विनंती आहे की आपण घरी राहून सुरक्षित राहून प्रशासनाला सहकार्य करावं।